पक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे. शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. विटा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदाची लॉटरी कुणाला लागणार? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. येत्या 12 तारखेला विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान उपनगराध्यक्ष अजित गायकवाड यांना दिलेला कार्यकाळ संपतो आहे. त्यांच्यानंतर आता ही संधी कुणाला मिळणार याकडे विटेकरांचे डोळे लागले आहेत. यात नगरसेवक ॲडव्होकेट विजय जाधव, सारिका संजय सपकाळ, रुपाली धर्मेश पाटील व वैशाली प्रताप सुतार यांची नावे चर्चेत आहेत. हे सगळेच उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. या सर्वांच्यात उपनगराध्यक्ष पदासाठी चुरस लागली आहे. यातल्या कुणाला उपनगराध्यक्ष पदाची लॉटरी लागणार याची उत्सुकता विटेकरांना लागून राहिली आहे. यात ॲडव्होकेट विजय जाधव, सारिका संजय सपकाळ यांची नावे आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. तर वैशाली सुतार यांच्यासाठी काल 100-150 लोकांनी ॲडव्होकेट वैभव पाटील यांची भेट घेऊन वैशाली सुतार यांनाच उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्याची मागणी केली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वैशाली न्यूज. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.